धरणांच्या दुरुस्तीची कामं असतील किंवा पाणी योजनांची कामं असतील, शाळांची कामं असतील, ही मी करण्याचा प्रयत्न या 3 वर्षांमध्ये केला. खर तर 2 वर्ष महामारी संपूर्ण जगावरती आली आणि त्या महामारीमध्ये आरोग्याच्या समस्या तालुक्यामध्ये बिकट झाल्या. मी त्यावेळेला जवळजवळ 15 मुलं साकोले तालुक्यामध्ये दिल्या, औषधासाठी 50 लक्ष रुपये दिल्या. त्यानंतर आता पण ग्रामपंचायत कार्यालय असतील, तलाठी कार्यालय असतील, शाळा खोले असतील किंवा रस्त्याचे प्रश्न असतील, हे सर्व देण्याचा प्रयत्न केला. जवळजवळ या 2.5-3 वर्षामध्ये मी 700 ते 800 कोटी रुपयाचा निधी या तालुक्यासाठी दिला. भविष्याच्या काळामध्ये देवीचा घाट असेल, सोलर खिंड असेल, या सोडवण प्रश्न सोडवण्यासाठीचा माझा प्रयत्न असेल. अकोल्यामध्ये उपजिल्हा रुग्णालय व्हावं यासाठी माझा प्रयत्न असेल. माझ्या आदिवासी भागातील तरुणांना प्रयत्नाच्या माध्यमातून रोजगार भेटावा यासाठी माझा प्रयत्न असेल. माझे आदिवासी बांधव असतील किंवा तालुक्यातील बांधव असतील, यांना नारायण गावला जावं लागत नाही यासाठी माझा प्रयत्न असेल. असा तालुक्यातून संपूर्ण मला कसा प्रयत्न विकास करता येईल त्यासाठी मी प्रयत्नशील आहे. तालुक्यातील पूर्व परिस्थिती, मध्यम तालुक्यातील परिस्थिती आणि पश्चिम तालुक्यातील परिस्थिती वेगवेगळी आहे. अकोले तालुक्यात अगस्ती सहकारी कारखाना, साखर कारखान्यामध्ये वाढलेलं कर्ज 300-350 कोटीचं कर्ज, ते कर्ज कसं कमी होईल, हा कारखाना भविष्यामध्ये कसा चालेल आणि खालच्या शेतकऱ्यांना उसाला बाजार भाव कसा देता येईल त्यासाठीही मी प्रयत्न केला. या माध्यमातून 3 वर्ष रात्रंदिवस काम करण्याचा मी प्रयत्न करतो आणि हे सगळे जे कार्यकर्ते दिसत आहेत हे सगळे माझ्यासाठी मोफत काम करतायत, कुठलंही मानधन घेत नाही. एकदा ह्या कार्यकर्त्यांसाठी आपण टाळे वाजवा. एखाद्या नेत्याची शान कशात आहे तर त्याच्या कार्यकर्त्यात आहे. जसा नेता तसे कार्यकर्ते. मी निर्व्यसनीय म्हणून माझे सर्व कार्यकर्ते निर्व्यसनीय. मी सर्व कार्यकर्त्यांना माझा स्वभाव मायबाप जनतेला पण माहिती आहे, मला वाईट माणसं चालत नाही. एक तर या माणसाने सुधारलं पाहिजे, नाही तर एक तर बाजूला झालं पाहिजे. आणि म्हणून एक चांगल्या कार्यकर्त्यांची फळी निर्माण करण्याचा मी प्रयत्न केलाय, चांगल्या विचाराची माणसं तयार करण्याचा मी प्रयत्न केलाय. मी आनंदाने संपूर्ण महाराष्ट्रभर सांगतो की मी राजे हरिश्चंद्राच्या नगरीतला माणूस आहे. मला वारसा यमाजी लहमदेंचा वारसा आहे, शिवराम पाटलांचा वारसा आहे, मला वाळू कोंडरांचा वारसा आहे. ह्या माणसांनी माझ्या 3र्या पिढीतला मी आता राजकारणात आहे. या आधी माझ्या 2 पिढ्या आम्ही ह्या समाजासाठी, या तालुक्यासाठी खरचलेल्या आहेत आणि भविष्याच्या काळातही या मायबाप जनतेला शब्द देतो की मी तालुक्यासाठी आणि समाजासाठी अहोरात्र झटत राहील. आदिवासी जनतेच्या प्रश्नासाठी, तालुक्याच्या प्रश्नासाठी मला माझी प्राणाची बाजी द्यायला लागली तरी मी देईन. आदिवासी समाजावरती अन्याय होऊ देणार नाही, तालुक्यावर अन्याय होऊ देणार नाही. परत एकदा आपण जमला 3 वाजेपासून एवढं सगळं प्रेम दिलं, मनापासून सगळ्यांचं मनापासून आभार मानतो. ज्या कार्यकर्त्यांनी आयोजन केलं त्यांचाही मनापासून आभार मानतो. नरके सरांचं आणि मुळीक ज्यांनी सुंदर असं समालोचन केलं त्या सगळ्यांचा आभार मानतो आणि माझ्या वाणीला पूर्ण रंग देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय आदिवासी. खुशखबर खुशखबर खुशखबर. आपल्या कुटुंबाला लागणाऱ्या स्कूल बॅग, सॅक, ट्रॅव्हलिंग बॅग, लेडीज बॅग, ट्रॉली बॅग, ट्रेकिंग बॅग, ऑफिस बॅग, जेंट्स वॉलेट, लेडीज वॉलेट, या आणि यापेक्षा अधिक स्टायलिश बॅगचे अद्ययावत शोरूम म्हणजेच वैशाली बॅग हाऊस. आपल्या व्यक्तिमत्वाला आम्ही बनवणार अधिक रुबाबदार. त्वरा करा, प्रत्येक बॅगच्या खरेदीवर मिळवा आकर्षक डिस्काउंट, तसेच बक्षीसही जिंकण्याची सुवर्ण संधी. एक वेळ अवश्य भेट द्या आणि खरेदी करा मनपसंत बॅगा. आपल्या मनातील बॅग हाऊस म्हणजेच वैशाली बॅग हाऊस. आमचा पत्ता मोठी वैशाली, नगर पंचायत रोड, अकोले. प्रोप्रायटर भारत मामा रासने आणि दीपाली अमित रासने.